शेवगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यातील समन्वयाभावी शहरातील विकासाला खीळ बसल्यानं सत्ताधारी विरोधी अपक्ष अशा 14 नगरसेवकांनी शेवगाव विकास आघाडी स्थापन करून शिवाजी चौकात उपोषण केलंय. मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांनी त्यांच्या सर्व मागण्या 15 दिवसात मार्गी लावू तसेच शासकीय कामांच्या मंजुऱ्या या महिन्यात मार्गी लावू असं लेखी आश्वासन दिल्यानंतर संध्याकाळी हे उपोषण मागे घेण्यात आलं. घंटा गाड्या बंद असल्यानं शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. 2 महिन्यांपासून दूषित पाणी येत आहे, अनेक ठिकाणी पथदिवे बंद पडल्यात, वारंवार मागणी करूनही साहित्य मिळत नाहीये. पालिकेकडे शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी पडून आहे, मात्र कामे सुचवून ठराव करूनही त्याची अंमलबजावणी होत नाही, कर्मचाऱ्यांवर वचक नाही, त्यामुळे कर्मचारी मनमानी पद्धतीनं जनतेची पिळवणूक करीत आहे, त्यामुळे जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागत आहे असं यावेळेस नगरसेवकांनी सांगितलं. आरोग्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर झाला. गेले 4 महिन्यापासून कुठल्या प्रकारचे वाहन चालू नाही, कुठल्या प्रकारचे सोय नसल्यामुळे आज सर्वात शहरामध्ये अंकत्वाचा विषय असं मोठ्या प्रमाणात अडचण झाली आहे. आता तितक्यात असं कळतंय की आपलं जे डम्पिंग ग्राउंड जे आहे आपलं सोन्या तिकडं आता कुणीतरी तिकडून आग लावली ते टपल्या त्याच्यामुळे कोमतीकडं आनंद निवास जे आहे मुख्य सेवाचं त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होतो. वारंवार त्यांनी तक्रार केली आहे आणि गेल्या महिन्यात मीटिंगमध्ये त्यांना सांगितलं कर्कत्याच्या पैशामधून नगर परिषद सहभागीची जागा घेण्याबाबत चर्चा झाली होती. अद्याप त्याच्यातही कुठं त्यांनी निर्णय घेतला नसल्यामुळे वारंवार होणारा जो त्रास तिकडं तो बंद होईल तरी त्याच्यामध्ये काही निर्णय त्यांनी घेतला नाही आहे. दुसरं असं का कोणत्याही सुविधा देता येत नसल्या तरी वसुलीचं भरपूर प्रमाणात चालू आहे. मग वसुली कोणासाठी करायची जर जनतेला जर सुविधा देता येत नसेल तर वसुलीही थांबली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. वसुली करायची जनतेला तिकडे सोयी पण द्यायची नाही आणि मग वसुली झाली तर मग एकासाठी करायची नसतं. आपलं आता सध्या घरकुलचा प्रश्न चालू आहे, घरकुलची स्कीम चालू आहे, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वसुली चालू आहे. घरकुलचं अजून त्यांना व्यवस्थित अधिकाऱ्यांना सुद्धा सांगता येत नाही नेमकी काय होईल घरकुल घरकुलच्या योजनेमध्ये असे अनेक प्रश्न आहेत. विश्वास घेतला नाही, 500 रुपये प्रमाणे पैसे ते घेणार आहेत त्याची पूर्वकल्पना कोणालाही दिली नाहीये. आता अचानकपणे जर असं नागरिकांना जर सांगायचं झालं तर आम्हाला नगरसेवा खूप अडचणीचं झालं आहे. त्याचाही शासनाची प्रशासनाने विचार करून त्याचा तोडगा करा ही विनंती. सर्वपक्षीय नगरसेवक राष्ट्रवादी भाजपा पक्ष आणि काही आमचे शहरातले सहकारी जे आहेत ते आमच्यासोबत उपोषणाला बसले आहे. आणि शेवगावचा जो नगर परिषदचं जो कामकाज आहे एकदम अशा पद्धतीने चाललंय कारण म्हणा तिथलं कमी आहे. कारण घाणीचं साम्राज्य पण शेवगाव शहरामध्ये पसरलेलं आहे. आपल्याकडे 3 घंटागाड्या आहेत त्याला ते दुरुस्त केलं जात नाही. वेगवेगळ्या मीटिंगमध्ये त्यांना सांगितलं घंटागाडा चालू करा, ठीक आहे. आज आपल्याकडे 3 गाड्या आहे ते 3 महिन्यापासून त्या गाड्या रिपेअर झालेली आहे. जीसीबी 8 महिन्यापासून बंद आहे. तो किरकोळ खर्चासाठी जीसीबी मध्ये ते सुद्धा खर्च होत नाही आणि आपल्याला घरपट्टी नळपट्टी इतकी भरपूर आपली नगर परिषद जमा होती पण ती फक्त पगार पूर्ती नगर परिषदच्या पगार पूर्तीच आहे. पण जेव्हा आपण जनतेचा पैसा घेतो त्याला जेव्हा आपण सुविधा देतो त्या सुविधा देतो म्हणून ते आपली घरपट्टी भरते पण ते सुविधा त्याला मिळत नाही. कारण घनकचऱ्याची परिस्थिती तशी पाण्याचं कसं कारण आज जो पाण्याचे सगळे वालवाड्यातले खराब झालेले आपलं कितीतरी पाण्याचं नुकसान होतं. पाईपलाईन मध्ये एकदम गटरीचं ड्रेनेजचं सगळं गटरीचं पाणी पाईपलाईन मध्ये येतं अशा सगळ्याच प्रभागात हे प्रश्न उद्भवलेला आहे. आणि अनेक मीटिंग मध्ये चर्चा केली, मुख्याधिकाऱ्याला सांगितलं, अध्यक्षांना सांगितलं, तिथे पदाधिकारी सगळ्यांना सांगितलं, नंत्या केल्या सांगितलं, पत्र व्यवहार केलं, मीटिंग मध्ये सुचवलं. पण फक्त मीटिंग फक्त काम घेण्यासाठी असतील करण्यासाठी नाही असं मुख्याधिकारी होते हे. कारण आम्ही मीटिंग मध्ये निर्णय घेतलेला कोणत्याही पुरुषांवर निर्णय घेतलेला काम कधीच त्यांनी केलेलं नाही. फक्त तिने आजचे जे पुरुष आहेत 2 वर्षाचे फार ते कचरा समजलेले त्या पुरुषांवर. कारण आम्ही सगळ्या जनतेच्या हिताचे निर्णय त्या पुरुषांमध्ये घेतलेले त्याच्यामुळे त्या पुरुषांवर आम्ही घेतलेले निर्णय मुख्याधिकाऱ्यांनी मार्गी लावा म्हणून आम्ही सर्व उपोषणाला बसलेलो आहे. आणि आता आमचे मित्र फडके हे म्हणले जो घरकुलचं आहे घरकुलचं जो आपण आता जो आम्ही एजन्सी नेम दिली घरकुला नगर परिषदची त्यांनी मनमानी पद्धतीत 50 रुपये घेणे फॉर्मचे 500 रुपये त्या ऑनलाईन करण्याचे काय 500 रुपये मागून राहिले हे कुठल्याही नगरसेवकाला त्याची कुठली कल्पना नाही माहिती नाही. कारण ते जनतेची पिळवणूक व्हायला लागली त्यासाठी आम्हाला हे उपोषण बसू राहिलं
बसलेलो आम्ही सगळे. आताचा एक फोन आला आमच्या दिगंबर काटोटे नगरसेवक त्यांच्या मंडळी, त्यामुळे आपला कचरा डिपो आहे, कचरा डिपो मध्ये वेळ कधी दोन चार दिवसाला आणला कधी तिथे वस्तीगृह आहे, नित्यशा हॉस्पिटल आहे, त्याचा धुराचा त्रास ते त्या आजारी पेशंट माणसं आहेत तिथं त्यांना होतो, वस्तीगृहात मुलं मुली त्यांना त्रास होतो, वेळोवेळी सांगू सुरू त्यांनी ते प्रश्न मागायला लावला नाही, त्याच्यामुळे आम्हाला बसीची वेळ आली. या आंदोलनात नगरसेवक अरुण मुंडे, सागर फडके, वजीर पठाण, शब्बीर शेख, विकास फलके, अजय भारसकर, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, नितीन दहिवाळकर, गणेश कोरडे, विनोद मोहिते, भाऊसाहेब लिंगे, इंदुबाई मस्के आदी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, S9 मीडिया, शेवगाव.